शेतकरी संघटनेचा पीक विम्याची मदत पाहिजे, पूरग्रस्तांना मदत. पीक विम्याची मदत पाहिजे संघटनेचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना सीएमईची मदत मिळालीच पाहिजे, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, कोण मदतचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांच्या माय बापाचा शेतकऱ्यांना पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकऱ्यांच्या एकजुटी पाहिजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, कोण म्हणते देत नाही घेतल्या शहर आज नाही, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना सीएमईची मदत. संघटनेचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय कोण म्हणते देत नाही, शेतकऱ्यांना न्याय पीक विमा आमच्या हक्काचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांना सीएमईची मदत मिळालीच पाहिजे, सीएमईची मदत मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, पीक विमा आमच्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाच नाही, असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. विभागाच्या त्या बातम्या वाचता गेले मी त्या जिल्हा शेतकऱ्यांचा अजून समजा यांची पाणी केली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कसं असते पात्र असा तुम्ही. माझी एक दोन गोष्टी सांगायच्या आहे. जळगाव जिल्हा हा केळीसाठी देशभरामध्ये सुप्रसिद्ध असून जळगाव जिल्ह्यामध्ये सन 2022 82,000 हेक्टरवर 78,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. शासन निर्णयानुसार 1 सप्टेंबरपर्यंत ते 10 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 1.5 लाख रुपये पंचनाम्यानुसार येणे बंधनकारक होते. आज ऑगस्ट 1 महिना 1.5 महिना वर कालावधी झालेला आहे, परंतु शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाही. या संदर्भात यांचा जिल्हा प्रशासन व कृषी प्रशासनाचा भोंगळ कारभार असा की कृषी विभागाकडे ज्या 78,000 शेतकरी होते त्यांचे जे कंपनीकडे नावं पाठवावे लागतात त्यातील 40,000 शेतकऱ्यांची यांनी नावं पाठवलेली नाही. 450 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे वीक विमा कंपनीकडे तयार आहे, पीक विभागाने पैसे देण्यास तयार आहे, परंतु कृषी विभागाने त्यांना याद्या अजून पाठवलेल्या नाही. त्याच्यानंतर सीएमईचा प्रादुर्भाव हा मागील 4 वर्षापासून जळगाव जिल्ह्यामध्ये वारंवार येत असून त्याचे दरवर्षी पंचनामे होतात आहे. ह्यावर्षीसुद्धा जुलै ऑगस्टमध्ये चा लागवड केलेल्या केळीवर मोठ्या प्रमाणात सीएमवी आलेला असून हजारो हेक्टरवरील केळी उपटून शेतकऱ्यांनी उपटून फेकलेली आहे. त्यांचेसुद्धा या कुंभकर्णाच्या गाड झोपेत असलेल्या कृषी प्रशासन व जिल्हा प्रशासनाने अजून पंचनामे केले नाही, तरी सदर पंचनामे तात्काळ करण्यात यावी, पीक विमा तात्काळ देण्यात यावं. 2 दिवसापूर्वी तापी नदीला जो महापूर आलेला होता त्याच्या पाणबुडी क्षेत्रामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्यात यावी, यासाठी या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केळीच्या पानावर अंगाला केळी बांधून डोक्यावर केळी घेऊन अनोख्या पद्धतीने जे जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. काय नाव? डॉक्टर विवेक सोने, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.